नमस्कार, मी सुशांत ऐकराव घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी एक जबरदस्त ग्राउंड रिपोर्ट तुकाराम रायबाप ऐकराव यांच्या शेतातून. आणि हे जे आपण पाहू शकत आहे, तुकाराम रायबाप ऐकराव यांचं शेत आहे, त्यांचं स्वतःच आहे, त्यांच्या मालकीच आहे. स्वागत आहे तुमचं एका जबरदस्त ग्राउंड रिपोर्ट मध्ये. हिरवगारच आहे, तुम्ही जसं की पाहू शकत आहात, मी या सोयाबीनामध्ये इथं बसलेला आहो. आणि हे पाहू शकता तुम्ही, हे सोयाबीनाला कसा प्रकारचा फुलोरा येत आहे. आता फुलोरा यायला सोयाबीनाला सुरुवात झालेली आहे. पुढे चालून याच फुलोऱ्यातून शेंगा निर्माण होणार आणि सोयाबीन पीक येणार. पाहू शकता आपण, आता सुरुवात झालेली आहे फुलोरा यायला. आणि आता पुऱ्या रानामध्ये फुलोरा आलेला आहे आणि सर्व रान हिरवगार झालेलं आहे. आता रान थोडं छोटंच आहे, फार मोठं झालेलं नाही आहे. फुलोरा येत आहे, हे याच्यामुळे झाला की इथं तणनाशक जे टाकलेलं आहे त्यामुळं सोयाबीनाची वाढ जी आहे ती खुडलेली आहे. थोडी आलेला आहे फुलोऱ्याचा. मी आता तुम्हाला दाखवणार आहे, इकडे तणनाशक नाही मारलं तिकडली काय परिस्थिती आहे. तर चला माझ्या माझ्या पण वर चाललेला आहे. असं जर तुम्ही दुरून जर पाहिलं तर मी दिसणार पण नाही इतक्या सोयाबीनामध्ये. हे पाहू शकता तुम्ही, तणनाशक न मारल्याने किती उच्च झालेलं आहे आणि इथं तणनाशक मारलेलं आहे तिथलं सोयाबीन किती असं लहान आहे अजून. रिपोर्टिंग फॉर न्यूगा साइनिंग ऑफ. हे पूर्ण पारंपरिक पद्धतीने केलेली शेती आहे. ही कशी वाटली ते तुम्हाला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अजूनही तुमचे काही प्रश्न असतील शेतीशी रिलेटेड तर खाली कमेंट करा, मी त्याचा रिप्लाय जरूर देईन. त्याविषयी जर अशाच ग्राउंड रिपोर्ट जर तुम्हाला पाहिजेत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालील नोटिफिकेशन बेलला पण दाबा, ज्याने भविष्यात अपलोड होणाऱ्या व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वात पहिले मिळेल.